हॅलो, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनलमध्ये. आज मी इथे बनवणार आहे पनीर भुर्जी. तर चला बघूया. इथे मी जे साहित्य घेतलं आहे पनीर भुर्जीसाठी मी तुम्हाला दाखवत आहे. इथे मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, मोठा कांदा, मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, आलं लसणाची पेस्ट. आणि मी इथे फोडणीसाठी वापरणार आहे जिरे, हळद, धने पावडर, थोडंसं हिंग, लाल तिखट आणि तेल. इथे बघा, मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता मी कढईमध्ये तेल घालते. तेल इथे आपलं गरम झालेलं आहे मस्तपैकी. आता आपण पहिल्यांदा जिरं टाकणार आहे फोडणीसाठी. बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण इथे भाजून देणार आहे. बघा, आपला कांदा चांगला ब्राऊन होत आलेला आहे इथे. आता मी याच्यात टाकणार आहे टोमॅटो. पनीरच्या भुर्जीला थोडा कांदा जास्त टाकायचा, कारण जशी आपण भुर्जी अंड्याची करतो तशीच पनीरची भुर्जी झालेली असते. पनीर आणि अंड्याची भुर्जीमध्ये कांदा आपण जास्त वापरतो. इथे मी आता हळद टाकणार आहे, धने पावडर एक चमचा, थोडंसं हिंग, थोडंसं लाल तिखट. मी लाल तिखट 2 चमचे वापरणार आहे इथे. तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे लाल तिखट वापरू शकता. अद्रक लसणाची पेस्ट आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आणि छान एकजीव होईस्तोपर्यंत ह्याच्यामध्ये भाजणार आहे. मी मीठ चवीप्रमाणे टाकणार आहे. बघा, इथे कांदा टोमॅटो चांगलं आपलं जर भाजून झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे पनीर. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण, दुधाचं पाणी आहे तुम्ही बघा, त्याच्यासोबत मी हे टाकणार आहे इथे. आणि तेवढ्याच पाण्यामध्ये मी ही शिजवून घेणार आहे. मी ह्याच्यात वरनं काहीच पाणी टाकणार नाही आहे. घरी बनवलेलं पनीर आहे पण ते पण किती मस्त बनलं आहे ते तुम्ही बघा. इथे त्याला जो टेक्स्चर आलेला आहे पनीरला, तो खूपच सुंदर आलेला आहे. हे मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं पनीर, आणि आता बनवायच्या आधी 1-10 मिनटं मी काढलेलं आहे. आता ह्याला मी गॅसवरती झाकण ठेव, आता ह्याच्यावरती झाकण ठेवते. 1-5 मिनटं ह्याला मी शिजून देणार आहे बंद करून. मस्त आपल्या भुर्जीतलं पाणी आता इथे आटलेलं आहे. बघा तुम्ही, खूप सुंदर टेक्स्चर आलेला आहे याला आणि एकदम सॉफ्ट अशी पनीर भुर्जी झालेली आहे. घरातलं पनीर हे मुळे घरात केलेलं पनीरची भुर्जी एकदम सॉफ्ट बनते. तुम्ही बघाल, त्याचा कलर एकदम मस्त आलेला आहे आणि ही टेस्टला देखील खूप छान होते. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वरनं थोडीशी कसुरी मेथी. ही मी हातावरती अशी क्रश करून टाकणार आहे. बघा, कसुरी मेथी टाकल्यामुळं काय होतं, ह्याचा जो फ्लेवर आहे ना आणि जी टेस्ट आहे ना ती खूपच मस्त येते आणि ह्याला चांगलं हलवणार आहे. इथे आपली पनीर भुर्जी रेडी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी आहे मी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करा. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा.
जर वीडियो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील।